नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। दैनिक रोखठोक व मार्शल योगा आर्ट अकॅडमी कोल्हापूर यांच्या मार्फत महाराष्ट्र पोलीस मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी साहित्य संमेलन व पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला। यामध्ये प्राध्यापक आनंदगिरींना त्यांनी लिहिलेल्या लोकसंस्कृतीच्या साहित्याबद्दल रोखठोक संपादन साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री नामदार दीपक केसकर यांनी केले। स्वागत अध्यक्ष डॉ सुरेश राठोड यांनी केले, तर संमेलनाध्यक्ष आंतरराष्ट्रीय योग सद्गुरू डॉक्टर कृष्णदेवगिरी किशोर देशपांडे, संचालक सावली केअर सेंटर बी ए पाटील, संस्थापक राजवीर पब्लिकेशन स्कूल डॉक्टर पी के पाटील, माजी प्राचार्य गोखले कॉलेज, श्री सदानंद सदाशिव पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्य रेल्वे स्टेशन डॉक्टर सुशीला अग्रवाल, संपादक सुरेश माडकर उपस्थित होते। प्राध्यापक आनंदगिरी हे योग व्यायाम अध्यात्माचे मराठी साहित्यातील प्रतिबिंब या परिसंवादाचे अध्यक्ष होते। त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय योग सद्गुरू डॉक्टर कृष्णदेव गिरी, योग शिक्षक व आकाशवाणी निवेदक विजय जाधव, डॉक्टर वैद्य गुंडोपंत सुतार या वक्ताने परिसंवादामध्ये भाग घेतला। या संमेलनामध्ये महत्त्वाचे ठराव मंजूर झाले, त्यामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा व सीमा भागातील बेळगाव, धारवाड, कारभार, निपाणी हा मराठी भाषिक प्रदेशाचा महाराष्ट्रात समावेश व्हावा असे बी ए पाटील यांनी सूचक केले व त्याला प्राध्यापक आनंदगिरी यांनी अनुमोदन दिले व या ठरावास दैनिक रोखठोक, मार्शल योगा आर्ट अकॅडमी कोल्हापूर व महाराष्ट्र पोलीस मित्र या सर्वांनी एकमताने मंजुरी दिली। यावेळी विविध ग्रंथांचे प्रकाशन झाले। सूत्रसंचालन प्रतिभा बामणे हिने केले। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर।